इलेगोच्या निर्मात्या ग्रुग्रीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनी मध्ये मेगा रोजगार भरती, हेल्पर्स, टेक्निशियन्स, रिसेप्शन, असिस्टंट, सेल्स मॅनेजर, सेल्स गर्ल्स, कॅम्पेनर मुलमुली पाहिजे. पात्रता 10वी पास नापास ते पदवीधर डिप्लोमा धारक. कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी भेटा सकाळी 10:30 ते दुपारी 12. संपर्क 9420227011 आणि 9422183076. ग्रुग्रीन. 43 कोटींचा निधी परत का केला याबाबत जिल्हा परिषदला जाब विचारणार असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिला होता. यावर जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी स्पष्टीकरण दिलंय. पाहुयात काय म्हणालेत रणजित देसाई. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अशा प्रकारचं विधान केलं की सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे 43 कोटी रुपये निधी अखर्चित राहिला आणि सदर निधी हा राज्य शासनाकडे जमा करावा लागला आणि या सर्व गोष्टींना जिल्हा परिषद सिंधुदुर्ग जबाबदार आहे. खरं तर सन्माननीय पालकमंत्र्यांकडून अशा प्रकारचं विधान होणं हे मला एक धक्कादायक वाटतं. कारण गेल्या वर्षाचा जर का हिशोब काढला सन 19-20 तर केवळ 23 कोटी रुपये हे परत गेलेले आहे. स्वतः पालकमंत्री ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करतात किंवा जिल्ह्याचं नेतृत्व करतात त्या रत्नागिरी जिल्हा परिषदेने देखील 13 कोटी रुपये निधी परत केलेला आहे आणि त्यामुळे हा निधी परत करणं ही एक दरवर्षीची पद्धत आहे. याच्यात काय नवीन झालेलं नाही आहे आणि मला या अनुषंगाने मुद्दाहून सांगावं असं वाटतं की गेल्या वर्षी मुळातच सन्माननीय पालकमंत्र्यांनी जिल्हा नियोजन समितीची सभा जी घेतली ही वर्ष अखेरीला घेतली आणि त्यामुळे एक वर्ष हे पूर्णतेने आपला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेपासून दूर राहिल्यामुळे ते वाया गेलं. त्यानंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा म्हणजे ही सभा झाली यानंतर सर्व कामं जेव्हा मंजूर झाली दुसरं वर्ष हे पूर्ण साधारण त्यातले 10 महिने हे कोरोनाच्या सावटाखाली गेले आणि राज्य शासनाने तशा प्रकारचा एक GR काढलेला होता की कोणत्याही प्रकारची नवीन विकास कामं हाती घेण्यात येऊ नयेत अशा प्रकारचा मे महिन्यामध्ये एक GR काढलेला होता आणि त्याला अनुसरून जिल्हा परिषदेने सर्व प्रक्रिया थांबवलेली होती आणि त्यानंतर 24 जून रोजी राज्य शासनाने एक नवीन GR काढला आणि या GR मध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जी अखर्चित रक्कम आहे ती सर्वच्या सर्व रक्कम ही शासन दरबारी म्हणजे ट्रेझरीमध्ये जमा करण्यात यावी. असं असताना देखील आमच्या जिल्हा परिषदेने साधारण 1 महिना ही रक्कम जमा केली नाही परंतु जिल्हा कोषागार अधिकारी यांनी स्वतंत्र एक पत्र पाठवलं आणि त्याच्यात त्यांनी अशा प्रकारे धमकी वजा इशारा दिला की ही रक्कम जर काय जमा झाली नाही तर संबंधित जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती विभागीय आयुक्तांमार्फत कारवाई केली जाणार. आणि मला तर म्हणून मुद्दावून म्हटलं की कालचं जे सामंत साहेबांचं विधान होतं हे खरं तर परस्पर विरोधी विधान आहे. कारण राज्य सरकार एका बाजूला सांगतं की तुम्ही हा पैसे आहेत ते जमा करा आणि त्याच राज्य सरकारचं प्रतिनिधित्व करणारे पालकमंत्री सांगतात की जिल्हा परिषदेने हे पैसे जमा केले हे चुकीचं आहे. हे खरोखर अत्यंत धक्कादायक आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला आजपर्यंत राज्य स्तरावरती राष्ट्रीय स्तरावरती अनेक प्रकारची पारितोषिकं मिळालेली आहेत आणि त्यामुळे जिल्हा परिषदेचा एक स्वतंत्र इतिहास आहे. पालकमंत्री हे या जिल्ह्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी राजकीय विधानं करू नये पूर्ण माहिती घ्यावी कारण माझ्या माहितीप्रमाणे पालकमंत्र्यांचा जेव्हा जेव्हा दौरा या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असतो तेव्हा त्यांच्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी हे सर्व लोक असतात. त्यामुळे त्यांच्याकडून अगोदर माहिती करून घ्यावी की राज्य शासनाने कुठचे नवीन GR निर्गमित केलेले आहेत त्याची माहिती करून घ्यावी, अभ्यास करून घ्यावा आणि मगच अशा प्रकारची विधानं करावी. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह. लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.